स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर. बहिर्जी नाईकांनी सिद्धीच्या वेढ्यातून शिवरायांच्या सुटकेसाठी पन्हाळगड ते विशालगड मार्ग कसा निवडला? धुनीतून निघणाऱ्या धुराचा सुगंध वातावरणात पसरला होता. ती धुनी एका थडग्याजवळ ठेवली होती. त्या थडग्यावर नुकतीच हिरवी चादर चढवून गुलाबाची फुले अर्पण केली होती. खरे तर त्या थडग्याखाली कोणाची समाधी नव्हती, तो फक्त दिखावा होता. शिरवळच्या रस्त्याला लागून गावापासून लांब जंगलात हा दर्गा होता. हे बहिर्जी पथकाचे प्रमुख गुप्तस्थळ आणि प्रशिक्षण केंद्र होते. आज नाईक इथे आले होते. हैदरकडून शाहिस्तेखानाची रणनीती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. मग ती माहिती त्यांनी राजांना पोहोचवली होती. राजाने त्या माहितीच्या आधारावर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी रणनीती आखली होती. सैन्यासोबतच बहिर्जी पथकाला सुद्धा त्यांनी काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. नायकांना आता पुढील कार्य आपल्या साथीदारांच्या सोबतीने साधायचे होते. म्हणून त्यांनी तातडीने पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नाईक दर्ग्याच्या मागच्या बाजूला मौलवीसाठी बनवण्यात आलेल्या खोलीत म्हणजेच हेरांसाठी बनवलेल्या विशेष खलबतखान्यात गेले होते. त्यांच्या पाठोपाठ बहिर्जी पथकाचे प्रमुख अधिकारी निळकंठ सावजी रायाजी विश्वासराव प्रभू हेही गेले. आज जमिनीवर अंथरलेल्या गालिचावर बसत वेळ न घालवता त्यांनी चर्चेला सुरुवात केली. नाईक बोलू लागले. आपल्या स्वराज्यावर दुहेरी संकट ओढवलं आहे याची जाणीव तर सगळ्यांनाच झाली आहेच. आपले राजे वेढ्यात अडकले आहेत. अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली आहे. तेव्हा आपल्याला सगळ्यांना शिवाजी राजे बनून हे स्वराज्य सांभाळायचं आहे. काही झालं तरी शाहिस्तेखान राजधानीवर आक्रमण करता कामा नये. दौलताबाद वरून हैदरनं शाहिस्तेखानाचं नियोजन आपल्याला पाठवलं आहे. त्यावर मी राजांशी आणि मासाहेबांशी चर्चा केली आहे. दोघांच्या आदेशानुसार आपल्याला दोन कार्य साधायचे आहेत. पहिलं कार्य शाहिस्तेखानाचा कोकण किनारपट्टी ताब्यात घेऊन मराठा आरमार ध्वस्त करण्याचा आणि मग राजगडाच्या आजूबाजूचा मुलुक जिंकून राजधानीला वेढा देण्याचा मनसुबा आपल्याला सफल होऊ द्यायचा नाही. त्यांचं सैन्य कितीही विशाल असलं तरी ते तुकड्या तुकड्यामध्ये स्वराज्याच्या वेगळ्या वेगळ्या भागावर आक्रमण करणार आहेत. त्यामुळं त्यांची ही रणनीती बहिर्जी पथकासाठी हितकारक आहे. आपण सुद्धा तुकड्या तुकड्यामध्ये विभाजित होऊन राजांनी शत्रूवर पाठवलेल्या सैन्याला गुप्तपणे मदत करायची आहे. शत्रूचं मनोबल पूर्णपणे खच्ची करायचं आहे. त्यासाठी आपल्याला परिस्थितीनुसार आपलं बुद्धिचातुर्य वापरायचं आहे. आणि दुसरं कार्य म्हणजे राजांना लवकरात लवकर पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर काढायचं आहे. राजे राजधानीत आल्यावर एकाच वेळी शाहिस्तेखान आणि आदिलशहा या दोघांचाही पराभव आपोआपच होईल. माझ्या शूर योद्ध्यांनो, राजांना आपल्या प्रत्येकावर सार्थ अभिमान आहे. त्यांचा हा अभिमान आणखी उंचवायचा आहे. बोला, त्यासाठी तयार आहात ना? नायकांच्या बोलण्याने सगळ्यांच्या अंगे एक अनोखी ऊर्जा संचारली होती. ती ऊर्जा एक सुरात प्रकट करत ते म्हणाले, जी नाईक, शाबास. नायकाने स्मिथासे गेले. सगळ्यांना माहित होते हे कार्य किती अवघड आहे, पण ते सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती. बहिर्जी पथक आता पूर्णपणे परिपक्व झाले होते. स्थायिक पातळीवरील हेरांपासून विशेष मोहिमावर असलेल्या हेरांपर्यंत सगळेच आता हेरगिरीत चांगलेच मुरले होते. राजे दोन्ही शत्रूवर सैन्य कारवाई तर करणारच होते, पण ह्या गुप्त साथीदारांशिवाय विजय अशक्यच होता. कोकण किनारपट्टीवर खान आक्रमण करणार असल्याची बातमी नायकांकडून ऐकल्यावर सावजी घसा खाकरत म्हणाले, नाईक, किनारपट्टी भागात आपले पथक पूर्वीपेक्षा आता अधिक सक्रिय झाले आहे. आपण हबशी पोर्तुगीज ब्रिटिश आणि डचांवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. शाहिस्तेखानाला त्यांपैकी कोणाचंही सहकार्य आपले बाज लाभू देणार नाहीत. आणि असं झाल्यास स्वराज्याचा आरमार ध्वस्त करण्याचा त्याचा मनसुबाही असफलच होईल. सावजीवर आधीपासूनच किनारी भागात बहिर्जी पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांनी हापशांच्या तावडीतून 60 कोकणी स्त्रियांना सोडवून सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यातील काही स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची पारख करून त्यांना बहिर्जी पथकासोबत जोडले होते. त्या स्त्रिया आपला संसार सांभाळत गुप्तपणे बहिर्जी पथकाला खबर पोहोचवत होत्या, तर काही स्त्रिया बाजांना प्रत्यक्षपणे सहकार्य करत होत्या. बरोबर, शाहिस्तेखानाचा जासूस किंवा संदेशवाहक त्या विदेशींपर्यंत पोहोचू देऊ नका.
आणि खानाने पाठवलेल्या सैन्य तुकड्यांपासून मराठा आरमाराचं रक्षण करा, ही जबाबदारी तुमची सावजी, नाईक म्हणाले. जी नाईक, सावजीने जबाबदारी स्वीकारली होती. आता नाईकाने रायाजीकडे बघितले. रायाजी दौलताबाद मधून शाहिस्त खान निघाल्यावर राजगडापर्यंत पोहोचेपर्यंत तो ज्या ज्या किल्ल्यावर आक्रमण करणार आहे ते प्रत्येक आक्रमण हाणून पाडायचं कार्य तुमचं. निळकंठ तुम्हाला बाद योद्ध्यांच्या तुकड्या पुरवतील. त्यांच्यावर कोणती आणि कशी जबाबदारी सोपवायची याचं नियोजन तुम्ही करावं. शक्य होईल तितका त्रास शत्रू सैन्याला द्यायला हवा, जेणेकरून स्वराज्याच्या सैन्याशी लढताना त्यांची मानसिक क्षमता खचलेली असायला हवी. जी नाईक, माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला मी पूर्णत्वास नेईन, रायजीने आश्वासन दिले होते. शाहिस्ते खानाचा प्रतिकार करण्यासाठीचे नियोजन आटोपल्यावर नायकाने विश्वासरावांना पाहिले. विश्वासराव, तुम्ही माझ्यासोबत चला, राजांना सिद्धी जोहरच्या वेड्यातून बाहेर काढायचं आहे, नाईक निश्चयाने म्हणाले. विश्वासरावांना नायकांचे शब्द ऐकून आनंद झाला. जी नाईक, अतिशय उत्तम जबाबदारी सोपवलीत माझ्यावर. तुमचा सहायक होऊन प्रत्यक्ष तुमच्यासोबत कार्य करायला मिळणार. वा, आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा शत्रू सैन्यात जाऊन त्यांना उल्लू बनवायला मिळणार. चला, कधी निघायचं? अतिशय उत्सुकतेने विश्वासराव म्हणाला. त्याची उत्सुकता बघून सगळ्यांनाच हसू फुटले होते. नाईक हे स्मिताचे करत त्याच्या खांद्यावर थाप मारत विनोदाने म्हणाले, लक्षात ठेवा, मी तुमची परीक्षाही घेणार आहे. त्या परीक्षेत अपयशी ठरल्यास तुमची रवानगी थेट आग्र्यात करू. मग अधूनमधून पत्नीला भेटायला जाता ते कायमचं बंद. नायकांचे शब्द ऐकून विश्वासरावाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्याचा तो बदललेला चेहरा बघून नायकाने हसून त्याच्या पोटात बोट टोचत म्हटले, इतकं गंभीर होऊ नका, थट्टा केली तुमची. शाहिस्ते खानाने बोलावलेल्या सर्व सरदारांच्या तुकड्या आज दौलताबादेत पोहोचल्या होत्या. हे सर्व सरदार वेगवेगळ्या प्रदेशातून आले होते. काही उजबेकिस्तान, राजस्थान, कंदाहारहून आले होते, तर काही मराठी सुद्धा होते. त्यांना स्वराज्याच्या प्रदेशाची चांगली जाणकारी होती. खुद्द शाहिस्ते खानाला हा प्रदेश पूर्णपणे ज्ञात होता. हत्ती, घोडे, उंट आणि बैलगाडींची संख्या हळूहळू वाढली होती. सैन्यासाठी मोठमोठे तंबू उभारण्यात आले होते. त्या तंबूंच्या सभोवार भाजल्या जाणाऱ्या बोकडांच्या मांसाचा उग्र दर्पस पसरला होता. त्यात राजस्थानी सैनिकांच्या तंबूजवळ राखेत भाजल्या जाणाऱ्या बटाट्यांचा आणि हांड्यामध्ये शिजणाऱ्या तूर डाळींचा सुगंध मिसळत होता. असा हा संमिश्र गंध वातावरणात मैलापर्यंत दाटला होता. किल्ल्यावर दरबार भरला होता. रणनीती फार आधीच ठरली होती. दरबारात सर्व सरदारांसाठी आसने सुशोभित करण्यात आली होती. त्यावर सर्व सरदार विराजमान झाले होते. आपापसात गप्पामध्ये रमले होते. कोणी आपापल्या शौर्याच्या गाथा सांगत होते, तर कोणी मोहिमेबद्दल चर्चा करत होते. एकंदरीत ते सर्व शाहिस्ते खानाची दरबारात येण्याची वाट पाहत होते. हुदऱ्याची सूचना मिळताच सर्व सरदार आसनावरून उठून उभे राहिले. शाहिस्ते खान दरबारात आला होता. साडेपाच हात उंच असलेला शाहिस्ते खान देहाने धिप्पाड होता. त्याची दाढी पिकली असली तरी पाठीचा कणा अजूनही वाकला नव्हता. त्याने आयुष्यात अनेक रणसंग्राम बघितले होते. त्याने खुद्द अनेक युद्धामध्ये आपली तलवार गाजवली होती आणि अनेक युद्धात आपल्या बुद्धीच्या बळावर विजय मिळवले होते. सतत सैन्य अभियानामध्ये असून देखील वयाची साठी पार करणे म्हणजे एक कुशल योद्धा असल्याची निशाणी होती. तो दिसायला धिप्पाड आणि गौरवर्णीय होता. शहाजहानची प्रिय पत्नी मुमताज बेगमचा तो सक्का भाऊ होता. शाही घराण्याशी त्याचे पिढीजात संबंध होते. त्याचा पिता आसफ खान हा बादशाह जहांगीर आणि बादशाह शाहजहानचा वजीर राहिला होता. तसेच शाहिस्ते खानाची आत्या जहांगीर बादशाहची पत्नी नूरजहा होती. त्याचा आजोबा मिर्जा गयास बेग हा सुद्धा एकेकाळी मुघल दरबारात सेनापती होता. मुघल तख्ताशी पिढीजात घनिष्ठ संबंध असल्याने मुघलाईत शाहिस्ते खानाचे एक वेगळे वजन होते. शाहिस्ते खान दरबारात येताच क्षणभर थांबला होता. सगळ्यांनी त्याला लवून नमस्कार केला. त्याने सर्व सरदारावरून नजर फिरवली. त्याला दोन आसने मात्र रिकामी दिसली. कोणते दोन सरदार अनुपस्थित होते ते त्याने ओळखले होते. कोणाशी काही न बोलता तो त्याच्या आसनावर जाऊन बसला. मग सगळ्यांना बसण्याचा हातानेच इशारा केला. सगळे सरदार बसणार इतक्यात त्या दोन सरदारापैकी एका सरदाराने दरबारात प्रवेश केला. तो उजबेकी सरदार कार्तलब खान होता. तो दरबारात उशिरा पोहोचला असला तरी त्याला बघून शाहिस्ते खानाने क्रोधित न होता स्मिताचे करत त्याला आसन ग्रहण करण्यास सांगितले.
औरंगजेबाने विशेष म्हणजे शाहिस्तेखानाचा तो विश्वासू असल्याने त्याला या मोहिमेसाठी पाचारण केले गेले होते. कर्तलबखानाने शाहिस्तेखानाला कमरेतून वाकून नमस्कार केल्यावर आसन ग्रहण केले आणि इतक्यात 47 सरदारांपैकी उरलेला एक सरदार सुद्धा दरबारात पोहोचला होता. परंतु तो सरदार पुरुष नव्हता, ते एक महापराक्रमी स्त्री होती. पुरुष प्रधान मोगलाईत आपल्या तलवारीच्या जोरावर आपली जरब बसवणारी ते एक रणरागिणी होती, माहूरची पंडिता सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबाघन. वराड प्रांताचे वतनदार असलेल्या देशमुख घराण्याची ती सून होती. बादशाह अकबराच्या शासनकाळापासून माहूरचे देशमुख मोगलाईत होते. सावित्रीबाईंचे पती राजे उदाराम देशमुख यांच्या मृत्यूनंतर तिने माहूरची वतनदारी सांभाळली होती. औरंगजेबाची सेना आणि दारा शिकोहच्या सैन्यात आग्र्याजवळ झालेल्या समुगड येथील युद्धात ते औरंगजेबाच्या बाजूने लढली होती. डोळ्यात देखत स्वतःचा पुत्र युद्धात मारला गेल्यावरही ती त्वेषाने लढत राहिली होती. मुघल सैन्याचे नेतृत्व करणारी ती एकमेव स्त्री होती. तिच्या त्या असामान्य शौर्याने औरंगजेब चांगलाच प्रभावित झाला होता. त्या युद्धाच्या विजयानंतर त्याने तिला रायबाघन हा किताब दिला होता. त्या पराक्रमाने तिचा लौकिक सर्वदूर पसरला होता. ते एक शूर योद्धा होती. शस्त्रसज्ज होऊनच ती दरबारात आली होती. तिला बघून शाहिस्तेखानाने म्हटले, आओ रायबाघन, आपल्या शौर्याने दारा शिकोहवर विजय मिळवून दिलात, तसा आता मुघल सैन्याला शिवाजीवर सुद्धा विजय मिळवून द्या. तिने आपल्या टपोऱ्या डोळ्याने शाहिस्तेखानाकडे बघितले. किंचित स्मित करत शाहिस्तेखानाला लावून नमस्कार केला. मुघल सल्तनत के हुकुम का पालन करूंगी, बोलत रायबाघनने आसन ग्रहण केले. तिने जाणीवपूर्वक आश्वासन दिले नाही, कारण ती चांगलीच जाणून होते की दाराला हरवणे इतके सोपे नव्हते शिवाजी राजांना हरवणे. दारा सोबतचे युद्ध खुल्या मैदानात झाले होते. तिथे लढताना व्यूह रचनेचा वापर करण्यात आला होता. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये तसे युद्ध अशक्य होते. मग शाहिस्तेखान सर्वांना उद्देशून बोलू लागला, मुघल सल्तनत का परचम बुलंद करने के लिए हमें दक्षिण काबिज करना होगा. बादशाह औरंगजेबाचा आदेश आहे की आपल्याला शहाजीच्या मुलाचा आणि आदिलशहाचा मुलुक उद्ध्वस्त करून सल्तनतशी जोडायचा आहे. आदिलशाहीच्या मदतीनं आधी शिवाजीला पराभूत करायचं आहे आणि नंतर खेळखेळ्यात झालेल्या आदिलशाहीला पूर्णपणे सल्तनत मध्ये सामील करायचं आहे. यह काम लंबे वक्त तक चलेगा, शायद 2 या 3 साल हमें बिना रुके आक्रमण करते रहना होगा, इसलिए आप सभी सुरमाओं को बुलाया गया है. शाहिस्तेखानाचे संबोधन ऐकून साऱ्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. त्यांना शांत राहण्याचा हातानेच इशारा करून स्मितहास्य करत शाहिस्तेखान बोलू लागला, कल से हमारे इस महामोहिम का आगाज होगा. आपण विभाजित होऊन एकाच वेळी शिवाजीच्या मुलकात वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करू आणि त्या आक्रमणात लुटलेल्या ऐवजामधला चौथाही हिस्सा आपल्या सैनिकांना मिळेल. तेव्हा जितका मुलक लुटता येईल तितका लुटून आणावा. शाहिस्तेखानाची घोषणा ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकली. खरे तर ही मुघलांची किंवा परकीय आक्रमकांची जुनी पद्धत होती. ते एखाद्या प्रदेशावर आक्रमण करत असत तेव्हा त्या आक्रमणात सामान्य जनतेची लुटमार करत असत आणि त्या लुटीचा काही प्रतिशत हिस्सा सैनिकांना मिळत असे. त्यामुळे ते सैनिक लोभापायी अधिक अमानुषपणे विध्वंस करत असत. शिवाजी राजांचे आक्रमण करण्याचे नियम मात्र या विपरीत होते. स्वराज्याची सेना कधीही सामान्य जनतेची लुटमार करत नसे, शेतकऱ्यांच्या मालास हानी पोहोचवत नसे, स्त्रियांच्या अब्रूला नुकसान पोहोचवत नसे. भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित केले होते शिवाजी राजांनी. रामराज्याचे नियम स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याने अंगीकारले होते. पुढील ठिकाण पन्हाळा, मसाई पठाराजवळील दरी. नाईक राजांना ह्या अशा वाटेने आणायचं. विश्वासरावाने कानाजवळ आलेल्या मधमाशीला मुठीत बंद करत नायकांना विचारले. नाईक आणि विश्वासराव आता पन्हाळ्याजवळ पोहोचले होते. राजांना सिद्धीच्या वेळातून बाहेर काढण्यासाठी ते योग्य वाट शोधत होते. ते एका दरीत उभे होते. त्या दरीत पहाडावरून पडलेल्या शिळा पसरल्या होत्या. सद्यस्थितीला दरीमध्ये पाणी नव्हते, तरीही एक एक पाऊल उचलून टाकणे अवघड जात होते. विश्वासराव आणि नायक घामाघूम झाले होते. नायकांनी आपल्या कपाळावर पसरलेला घाम बोटाने ओढवत म्हटले, पर्याय नाही विश्वासराव, हा एकच असा मार्ग आहे ज्यानं राजांना आपण वेढ्यातून सुखरूप बाहेर नेऊ शकतो. ह्या भागात सिद्धीच्या पहारेकऱ्यांनी गस्त घालणं म्हणजे जिकिरीचं काम आहे. पण सिद्धीनं किल्ल्याच्या चौबाजूंना छावण्या उभारल्या आहेत, तर हा भाग त्याच्याकडून
दुर्लक्षित कसा राहू शकतो? विश्वासरावाने प्रश्न केला. दुर्लक्षित नाही, त्याचं इथं लक्ष आहेच. इथून उजव्या बाजूला जवळच छावणी आहे, तिथं पीठ नायकाची सैन्य तुकडी गस्त घालत आहे. आणि डावीकडं बाजी घोरपडे आणि जवहरचा जावई सिद्धी मसूदचे माणसं गस्तील आहेत. परंतु आता बऱ्याच दिवसापासून वेढा घातला असल्यानं त्यांचा उत्साह मंदावला आहे. त्यामुळं ते ह्या अशा महादुर्गम भागात फिरकणार सुद्धा नाहीत. नायकाने आधीच हेरून ठेवलेली बाब स्पष्ट केली होती. पण नाईक राजे जेव्हा इकडून विशाळगडाकडे जायला निघतील तेव्हा सिद्धीचे माणसं इकडे फिरकणार नाहीत असा विचार करून चालणार नाही. विश्वासरावाने त्याचे मत मांडले होते. राजांच्या जीवाचा प्रश्न होता, त्यामुळे एखादी गोष्ट गृहीत धरणे योग्य नव्हते. योग्य बोललात, सटीक नियोजन आखावं लागेल. यावर आधी राजांशी चर्चा करू, नाईक म्हणाले. जी, पण राजांशी चर्चा करायला आपल्याला आत किल्ल्यात जावं लागेल. कमरेभोवतीचा शेला सोडून चेहऱ्यावरील घाम टिपत विश्वासराव म्हणाला. विश्वासरावाच्या वाक्यावर नायकांनी किल्ल्याकडे बोट दाखवले. उंच कड्यावरून दरीकडे जाण्यासाठी पावसाच्या पाण्याने एक निमुळती वाट बनवली होती. परंतु आता पावसाळा नसल्याने ती कोरडी होती. ती वाट अत्यंत निसरडी होती. कोणी तिकडून उतरण्याचा प्रयत्न केला आणि पाय घसरला तर जीवावर बेतेल अशी अवस्था होती. तीच एक दुर्लक्षित वाट आहे. आपण तिकडूनच किल्ल्यात जाऊ हेच आपलं प्रात्यक्षिक असेल, कारण राजांना आपण त्याच वाटेनं इथं दरीपर्यंत घेऊन येणार आहोत, नायक निश्चयपूर्ण स्वरात म्हणाले. हेकून विश्वासरावाच्या भुवया उंचावल्या. राजांप्रती चिंता त्याच्या चेहऱ्यावर सहज दिसत होती. त्याच्या चेहऱ्यावर एक वार नजर फिरवून स्मित करत नाईक पुन्हा बोलू लागले. योगायोगानं त्या वाट्याच्या अवतीभोवती काटेरी झुडप असल्यानं लांबून ती वाट गस्त करायच्या निदर्शनास येणार नाही. ते सगळे ठीक आहे नाईक, पण राजांना ह्या वाटेनं गड उतरायला सांगणार तुम्ही? विश्वासराव चिंतापूर्ण आविर्भावात म्हणाला. आणखी दुसरा पर्याय आहे का? नायकाने शांतपणे प्रश्न उपस्थित केला. त्याशिवाय खरोखर कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. विश्वासराव निराश होऊन त्या निमुळत्या वाटेवर नजर टाकून उभा होता. विश्वासराव, शिवाजी राजे म्हणजे काय तुम्हाला कोणी शहजादा वाटले का? मी त्यांना बालपणापासून जाणतो. सह्याद्रीच्या रानवाटांना पालत घातला आहे त्यांनी. अशाच दुर्गम वाटावर चढ उतार करण्याचे खेळ खेळायचो आम्ही, नाईक म्हणाले. विश्वासराव अजून सुद्धा राजांना हे कष्ट घेऊन देण्याच्या तयारीत नव्हता. नायकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि स्मित करत म्हटले, विश्वासराव विश्वास ठेवा माझ्यावर. आपल्या राजांना सवय आहे या गोष्टींची. ठीक आहे, माझा राजा जर ह्याच वाटेने येणार असेल तर ही वाट मी किंचित तरी सोयीस्कर बनवेन. रात्रंदिवस एक करून इथल्या शिळा बाजूला करेन, विश्वासराव म्हणाला. बरं ठीक आहे, पण आपण आधी राजांना भेटू, त्यांना आपला आढावा देऊ. विशाळगडापर्यंत जाण्यासाठीच्या आपण निर्धारित केलेल्या मार्गाचं विश्लेषण करू, मग राजे जी आज्ञा देतील त्यानुसार पुढील कार्य करू, नाईक म्हणाले. ठीक आहे, विश्वासराव शेवटी नायकांशी सहमत झाला. दोघे त्या दुर्गम वाट्याकडे जाऊ लागले. चालताना दोघेही काहीसे लंगडत होते. विशाळगडापासून ते अशाच दुर्गम वाट्याने चालत आले होते. ए, एकही शब्द न बोलता चला. तुम्ही कोण आहात याचा निर्णय राजे करतील. एक मराठा पहारेकरी मोठ्याने खेकसला. त्याने विश्वासराव आणि नायकांना पन्हाळ्यावरील दिंडी दरवाजाजवळून ताब्यात घेतले होते. पहारेकरी दोघांनाही दोरखंडाने बांधून राजांच्या समोर घेऊन जात होते. दोघांचे पाय चांगलेच शिणले होते, त्यांना चालणेही अवघड जात होते. स्वतःची अशी अवस्था बघून विश्वासराव काहीसा संभ्रमित झाला होता. त्याला मनोमन एक विचार पीडा देत होता की ते दोघे बैरजी पथकाचे प्रशिक्षित हेर होते. सर्व परिस्थितींना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यात होती. तरी विशाळगडापासून येताना त्यांच्या शरीराला प्रचंड त्रास झाला होता. मग शिवाजी राजांना त्याच मार्गाने दरेक कपारी तुडवत नेणे म्हणजे अत्यंत मोठा धोका पत्करण्यासारखे होते. राजांप्रतीचे प्रेम त्याला अस्वस्थ करत होते, पण तो आता नायकांचा सहायक म्हणून कार्यात होता. जे काही निर्णय घ्यायचे ते नायकांना घ्यायचे होते. नायकांच्या जागी पथकातला इतर कोणताही हेर असता तर त्याने कदाचित राज्यासाठी इतका अवघड रस्ता निवडलाच नसता. विश्वासरावचा चेहरा पडला होता. तो निमूटपणे पहारेकरांच्या मागून चालत होता. दिवस मावळला होता. उन्हाळा आपले शेवटचे रंग दाखवत होता. दिवसभरात अधूनमधून आलेल्या पावसाच्या धारांचा वातावरणावर काहीच परिणाम झाला नव्हता. वारा अजूनही उष्णच होता. पहारेकरी डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. अगदी तसेच स्वरूप किल्ल्याच्या चौबाजूला असलेल्या
जव्हरच्या पहारेकरांचे सुद्धा होते, परंतु त्यांची नजर बंद करून विश्वासराव आणि नायक किल्ल्यात आले होते. पहारेकरांनी त्यांना सदरेवर आणले होते. राजा आपल्या कक्षात जाण्यासाठी निघाले होते. पहारेकरांनी राजांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले, राजे आम्ही ह्या दोन इसमांना दिंडी दरवाजाजवळ पकडला आहे. ही दिसायला मराठी माणसं असली तरी ह्यांना जवळनं घातपात करण्यासाठी पाठवलेलं असू शकतं. त्यांच्याजवळ खंजिरी आणि बिचवे अशी शस्त्र आहेत. राजांची पावले थांबली. त्यांनी त्या दोघांकडे नजर टाकली. दोघांच्या अंगावर काळी बंडी होती. कमरेखाली गुडघ्यापर्यंत धोतर नेसले होते. गळ्यात काळे गंडे होते आणि कमरेत खंजिरे होत्या. नायकांच्या कमरेवरील शिवतीर्थ ह्या खंजिरेवर राजांची नजर पडली. राजाने स्मितहास्य करत पहारेकरांना एकांताचा इशारा केला. पहारेकरी काहीशा द्विधा मनस्थितीत होते, पण राजे त्यांच्या कमरेला खंजिरे. पहारेकरी म्हणाला, राजाने हाताने थांबण्याचा इशारा करत म्हटले, असू द्या, आपली माणसं आहेत ही, त्यांना तत्काळ दोरखंडातून मुक्त करा आणि आम्हाला एकांत द्या. जी राजे, पहारेकरांनी त्वरित त्या दोघांना मुक्त केले आणि ते पुन्हा आपल्या कर्तव्यास निघाले. राजाने एकांत मागितल्याने सदरेवरील मंडळींनीही निरोप घेतला. राजे पुन्हा आपल्या आसनावर जाऊन बसले आणि दोघांना बसण्याचा इशारा केला. नायकाने स्मित करत आसन ग्रहण केले. विश्वासराव मात्र गोंधळला होता. राजासमोर बसू, तो मनमन बोलत होता. बसा, राजे म्हणाले. नाही, नको राजे, मी उभाच राहतो. विश्वासराव संकोच करत पुटपुटला. तुमच्या पायाला वेदना होत आहेत, कळत आहे आम्हाला. बसा, राजे आपुलकीने म्हणाले. राजाच्या त्या प्रेमळ शब्दानेच विश्वासरावचा क्षीण उतरला असावा. विश्वासरावाने नायकांकडे पाहिले. नायकाने होकारात्मक मान हलवली. विश्वासराव अवघडतच आसनावर बसला. मग राजाने नायकाकडे मान वळवली. तुम्ही दिंडी दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केला, म्हणजे तुम्हाला किल्ल्यावर येताना शत्रूने बघितले नाही. नायकांना बघितल्या बघितल्या राजाच्या मनात पहिला प्रश्न हाच निर्माण झाला होता. तो त्यांनी आता विचारला. नाही, पुरेसा प्रकाश असताना सुद्धा आम्हा दोन माणसांना शत्रूचे गस्त करी बघू शकले नाहीत, नायकांनी सांगितले. नायकांच्या वाक्यावर राजाने चमकून पाहिले आणि म्हटले, म्हणजे वेड्याला फोडून आपण निसटू शकतो, हे तुम्हाला सुचवायचे आहे का? राजाने विचारले. होय राजे, थेट विशाळगडापर्यंत कसं पोहोचता येईल याचा मार्ग शोधून आलो आहोत. दिंडी दरवाजापासून पुढे गेल्यावर पाण्याच्या ओघळानं तयार झालेले एक माणूस जाईल अशी खडतर वाट आहे. ती दूरवरून कोणाच्याही निदर्शनास येत नाही, त्यामुळं शत्रू सैन्याला त्याबद्दल जाणकारी नाही. त्या वाटेनं पुढे गेल्यास एक मोठी दरी आहे. खरं तर राजे, पुढचा सगळा मार्ग दर्यामधूनच पार पाडायचा आहे, नायकांनी सांगितले. हरकत नाही, राजाने किंचित मान हलवली. राजांची हरकत नाही हे बघून विश्वासरावाला आता हायसे वाटले होते. मसाईच्या पठाराकडून जाणं अधिक उत्तम आहे, कारण तिकडं जव्हारची माणसं पहारा देण्यास कंटाळा करतात. त्यांना खात्री असावी की शिवाजीराजे अशा रस्त्यानं कधीच निसटणार नाहीत, त्यामुळं मी हाच मार्ग योग्य समजतो, नायकांनी सांगितले. राजाने होकारात्मक मान हलवत नायकांच्या मताला सहमती दर्शवली आणि नायक पुढे बोलू लागले. मासाईच्या पुढे गेल्यावर चापेवाडी, करपेवाडी, म्हसवडे, पांढरेपाने मार्गे जाऊन गोडखिंड पार करून विशाळगडावर जाऊ शकतो, पण राजे मार्ग अत्यंत घातक आहे, विश्वासराव मध्येच म्हणाला. जव्हारपेक्षा? राजांच्या एका प्रश्नाने विश्वासरावाच्या मनात आतापर्यंत घोंगावणाऱ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली होती. नाही, विश्वासराव उत्तरला. मग आपण याच मार्गाने जाऊ, राजाने स्पष्ट केले. विश्वासरावाने नायकांकडे पाहिले आणि नायकांच्या कानात कुजबुजला. नायक, विशाळगडाला सूर्याजी सुर्वेचा वेढा आहे, राजांना तेही सांगा की. त्याचे वाक्य तोडत नायक म्हणाले, ठाऊक आहे राजांना. राजाने स्मित करत नायकांकडे पाहिले आणि म्हणाले, नायक, सुर्वजीला गाफीलच ठेवा. विशाळगडाच्या आतील आपल्या सैनिकांना सांगा, आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्यावर स्वतःहून आक्रमण करू नका. जी राजे, त्याचा वेढा इतका मजबूत नाही की एकाच वेळी तो किल्ल्यातून होणारा मारा आणि बाहेरून होणारं आक्रमण सहन करू शकेल. सुर्वजीची काळजी नाही राजे, काळजी आहे ती पावसाची. आज किंचित पाऊस पडून गेला आहे, लवकरच पावसाळा सुरू होईल, त्यामुळं दऱ्यामधून चालणं आणखी जिकिरीचं होईल. नायकाने एक मोठी अडचण निदर्शनास आणली होती. होऊ द्या, पावसाळा सुरू झाला की जव्हारचे पहारेकरी पहारा शिथिल करतील, त्यात आपण आपल्या रणनीतीची भर घालून त्यांना आणखीनच गाफील करू.
अशी सुयोग्य परिस्थिती निर्माण करू की आपण स्वसैन्य विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत जवाहरला संशय येणार नाही. राजाने त्यांच्या मस्तिष्कातली कल्पना बोलून दाखवली होती. राजांची कल्पना उत्तम होती, पण प्रश्न होता दऱ्यामध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा. तो प्रश्न विश्वासराव आणि नायकांच्या चेहऱ्यावर थांबून होता. राजाने ते हेरून म्हटले, संकट चौबाजूने आहे नाईक, सामना तर करावाच लागणार. योग्य बोललात राजे, जवाहरच्या वेड्यातून निसटायचं असेल तर हाच सुयोग्य समय आहे. उच्छवास टाकत नायकांनी सहमती दर्शवली आणि ते पुन्हा बोलू लागले. पावसाळा आटोपल्यावर आदिलशहा जवाहरच्या मदतीला आणखी 1,00,000 सैन्य आणि दारुगोळा पाठवणार आहे. तेव्हा किल्ला झुंजवणं अवघड होईल. त्या आधीच आपण किल्ला सोडायला हवा. त्यासाठी आपण योग्य रणनीती आखू आणि ते अंमलात आणूया, राजे म्हणाले. जी राजे, बरे शहाजी खानाची काय खबर? राजाने आता स्वराज्यावरील दुसऱ्या संकटाबद्दल विचारले. राजे, आपण आखलेल्या योजनेनुसार कार्य सुरू आहे. आपलं सैन्य आणि पथक सज्ज आहे. शहाजी खानानं भिवंडी पनवेलचा भाग काबीज केला आहे आणि एका तुकडीला कोकणात आक्रमणाला पाठवून त्यानं स्वतः चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला आहे.